आजपासून हर क्षणी जीवनाचा आनंद घ्या. आजपासून मनाची नवी शांती तुम्ही मिळवा. बदल करण्याचा काळ हा, काहीतरी करण्याचा काळ हा. आता घ्या आनंद प्रत्येक दिवशी जीवनाचा. आनंद लुटा प्रत्येक दिवशी जीवनाचा मध्ये स्वागत. लोकांची मान्यता मिळवण्याच्या अवाजवी गरजेचा तुम्हाला त्रास होतो का? मी खरं तर याला मान्यतेचं व्यसन असं म्हणते. व्यसन हा जरा कठोर शब्द असला तरी तो तुमच्या समजापेक्षा अधिक तुम्हाला स्पष्ट करेल. माझ्या जीवनात मला असं आढळलं की जर मला वाटलं की कुणी माझ्यावर नाखुश आहे, माझ्यावर नाराज आहे, मला मान्यता देत नाही, विशेषतः जर ते माझ्या जवळचे लोक असतील, तर मी माझी शांती गमावून बसायचे, माझा आनंदही. मी काळजीत पडायचे, चिंताक्रांत व्हायचे. शेवटी देवाला मला दाखवावं लागलं की मला खरं तर मान्यतेचं व्यसन आहे. आणि जर मादक पदार्थांच्या व्यसनात पडलेल्या व्यक्तींचा विचार केला तर जेव्हा त्यांना तो मादक पदार्थ मिळत नाही तेव्हा त्यांची सगळी यंत्रणा बिघडते आणि तो मादक पदार्थ मिळवण्याच्या चिंतेतच ते सतत असतात. आणि जेव्हा त्यांना तो मिळतो तेव्हा ते पुन्हा स्थिर होतात. मान्यतेच्या बाबतीत मीही अशीच होते. जेव्हा मला वाटायचं मला कुणाची मान्यता मिळत नाहीये, मी चिंताक्रांत अस्वस्थ व्हायचे आणि माझ्या जीवनातील आनंद निघून जायचा, मग मी मला जे करावं असं वाटायचं ते सगळं करून पुष्कळदा माझ्या सतसत विवेकबुद्धीविरुद्ध जाऊन त्यांची मान्यता मिळवायचे. आणि जेव्हा मला वाटायचं सगळेजण माझ्या बाबतीत खुश आहेत तेव्हा कुठे मी म्हणत जीवनाचा आनंद लुटायचे. मला मनापासून तुम्हाला सांगायचंय की तुम्ही स्वतःला मान्यतेच्या व्यसनात अडकू देऊ नका कधीही. नुकतीच मला अशा शेकडो लोकांना भेटायची संधी मिळाली ज्यांचं म्हणणं आहे की त्यांचं जीवन बदलतं आहे कारण त्यांना कळलंय की मान्यतेचं व्यसनच त्यांच्या समस्यांचं मूळ आहे. त्यापैकीच एका व्यक्तीची मी तुम्हाला ओळख करून देऊ इच्छिते, सिंडी एस. तिने जसं काही माझं मनच वाचलं. जेव्हा तिने हे पुस्तक लिहिलं माझं मनोगत त्या पानांवर होतं, तरी पण जेव्हा मी ते वाचते तेव्हा मी अनेकदा रडले कारण ते फारच मला वाटलं की हे देवाने माझ्यासाठीच पाठवलं आहे, कारण बरं करायला आणि मला अधिक शांती द्यायला. तिने सांगितलेली एक गोष्ट अशी की व्यसन तोडलं पाहिजे आणि हेच तुम्हाला अस्वस्थ करतं. असुरक्षित लोक धक्का लागल्याबरोबर पटकन आधार शोधतात आणि मी पण तेच करते. हे वाचण्याची माझी ही दुसरी वेळ आहे आणि तरीही त्यातील भाग मी वाचते आणि ते माझ्या हृदयाला भिडतात आणि मी रडते. आणि मी जाणते की माझ्या हृदयात अशी एक जागा आहे जिथे प्रभू कार्य करतो आणि ज्याची मला अद्याप जाणीवही नाही की हा माझ्या जीवनातील एक विषय आहे. मी आतापर्यंत वाचलेलं हे सर्वात चांगलं पुस्तक आहे आणि मी वाचक आहे. मी एका वेळेत किमान 3-4 पुस्तकं वाचते आणि मी जॉयसची काही पुस्तकं वाचली आहेत. वास्तविक पाहता मी सर्वांना हे सांगितलंय. ह्युस्टन टेक्सास येथे राहणाऱ्या माझ्या आईशी संपर्क साधून मी म्हणाले, ममा हे तू पुस्तक विकत घेतलं पाहिजे. मी माझ्या बहिणीशी आणि शहरातली इतर स्त्रियांशी संपर्क साधला. सिंडीने सांगितलेली एक गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा. ती म्हणाली की व्यसन सोडताना त्रास होऊ शकतो पण जास्त त्रास कशाने होतो माहितीये? व्यसनात राहणं आणि स्वातंत्र्याचा अनुभव घेण्यासाठी जे काही करायचं असतं ते न करणं. मी हे जाणून धन्य होते की देव या पुस्तकाचा उपयोग लोकांचं जीवन बदलण्यासाठी करतोय. मी जेव्हा नुकतंच मान्यतेचं व्यसन या पुस्तकाच्या दौऱ्यावर गेले तेव्हा एका तरुणीने मला सांगितलं की या पुस्तकामुळे तिचं जीवन फारच प्रभावित झालंय. मी जुळीये आणि मी या विचारांमध्ये वाढले की जर तुम्हाला आनंदी राहायचं असेल तर तुम्ही तडजोड करायला हवी. तुम्ही कोणासारखं तरी असलं पाहिजे आणि तुम्ही सर्व काही त्यांच्या इच्छेप्रमाणे केलं पाहिजे, नाहीतर ही चांगली गोष्ट नाही. मी लोकांना संतुष्ट करणारे होते, मी नैतिकतावादी होते आणि अखेर आता मला माझ्याविषयी चांगलं वाटतं कारण मी आता देवाची आहे. त्यामुळे सर्व काही बदललंय. माझा दृष्टिकोन माझ्या कामावर जाण्यावरचा, माझ्या कुटुंबावरचा, माझ्या पत्नी होण्याविषयीचा, आई होण्याविषयीचा, त्यामुळे सर्व काही बदललंय. पहिल्या काही भागांमध्ये सांगितलंय की देव आधीच सर्व काही जाणतो की पुढे आपण कुठे चुकणार आहोत आणि जर तो तुमच्याविषयी आधीच सर्व जाणतो तर याविषयी कोण काय विचार करेल याची चिंता नको. ज्या लोकांना वाटतं की त्यांना मान्यतेची समस्या नाही अशांना स्वतःलाच कुरवळण्याची समस्या असू शकते. त्यांची अपराध आणि दोष आणि इतर सर्व प्रकारच्या गोष्टींची समस्या असू शकते ज्या तुम्हाला ठाऊक नाहीत आणि मान्यतेच्या व्यसनाच्या सदरात मोडत नाही. मी ते पुस्तक उचललं आणि ते वाचून संपवताना संपवते तेच मला समजलं की माझ्या पुष्कळच्या गोष्टी त्यांची मदत मिळाली हे अद्भुत आहे. मी पुष्कळ पुस्तकं वाचली परंतु त्यामध्ये सर्वात छान आहे.
मला आनंद आहे की डिक्सी ग्रिफिन आज आपल्या कार्यक्रमात आपल्या बरोबर येऊ शकली. आल्याबद्दल धन्यवाद डिक्सी. धन्यवाद जॉयस मला बोलवल्याबद्दल. हे खूपच छान पुस्तक आहे. या पुस्तकाने माझ्या जीवनात किती मोठा बदल घडवून आणलाय हे सांगायची एकही संधी मी सोडणार नाही. एक सांगू, मला तुझ्याविषयी हे आवडतं की तू इतकी आनंदी आणि उत्साही आहेस की मला असं वाटलंच नव्हतं की तुला मान्यतेचं व्यसन असेल म्हणून. धन्यवाद. मान्यतेचं व्यसन वाढवण्यातच माझी पुष्कळ वर्षा गेली. तुला माहिती जोयस, मी समान जुळ्यांपैकी एक असल्याने असं झालं. आणि म्हणून तुम्ही जर समान जुळ्यांपैकी नसाल तर त्याची सुरुवात कशी झाली हे सांगणं कठीण आहे. पण आपल्या सर्वांचा मान्यतेचा व्यसनाचा शेवट सारखाच आहे. तुम्हाला स्वतःची ओळख राहत नाही, तुम्हाला सांगण्यात येतं दोघांपैकी एक असा. तुम्ही जसं सारखंच दिसणारे मोहक छोटुकले असता तसेच राहा, कारण लोकांनाही तुम्ही तसेच हवे असता. आपण पूर्णपणे वेगळ्या व्यक्तिमत्वाचे आहोत, पूर्णपणे वेगळे. परंतु मागील वर्षांमध्ये मी सर्वांना आवडावं असं मला वाटायचं आणि मला डॉरीसारखं व्हावंसं वाटायचं. म्हणून मी डॉरीचं अनुकरण करू लागले आणि डिक्सीला मी नजरेआड करू लागले. आम्हा दोघींनाही देवाने मोठ्या देणग्या दिल्या आहेत, पण त्या भिन्न आहेत. आम्ही दोघी पूर्णपणे भिन्न आहोत, म्हणून मी ही पद्धत अवलंबली. माझी पार्श्वभूमी देखील शोषणाची आहे, त्यामुळे यात भरच पडत गेली. बरोबर. जर मी थोडीशी चांगली वागले तर कदाचित मला कोणीच दुखावणार नाही. जर मी थोडी अधिक माझ्या बहिणीसारखी वागले किंवा मी एक चांगली मुलगी झाले तर माझे वडील मला सोडणार नाहीत. मी तुझ्यासारख्याच पार्श्वभूमीतून आले. पण वर्षानुवर्षे शोषण सहन करत राहिल्यामुळे मान्यतेची भूक कुठेतरी वाढत गेली. मागील 6-7 महिन्यांमध्ये मी इतकी निराश झाले की माझं मान्यतेचं व्यसन मी स्वतःही ओळखू शकत नव्हते. म्हणजे असं की इतर सर्वांना हे ठाऊक होतं की माझ्या पतीने पूर्व मागणीची ही जाहिरात पाहिली आणि तो म्हणाला की तुझ्याकडे हे पुस्तक असायलाच हवं. कारण हे अगदी खरं आहे, जेव्हा इतर लोक माझ्या परिपूर्णतेविषयी समाधानी नसायचे तेव्हा मी केवळ निराशच होत नसे किंवा नेहमीच मी लोकांना खुश करण्याचा प्रयत्न करे, कारण हा त्याचा भाग होता. तेव्हा सुद्धा मी विनवणी करीत विचारायचे, मी कशी दिसते, याविषयी काय, तुम्हाला जेवण आवडलं का, मी यात हे टाकलंय, हे लक्षात आलंय का, यावर तुटून पडा. मला म्हणायचे मी माझ्या पती बरोबरच्या नात्याचं विच्छेदन करत होते, माझ्या कुटुंबाबरोबरच्या प्रत्येकाबरोबरच्या या मान्यतेसाठी इतकी व्याकुळ होते. आणि मग देवाने माझ्या सर्व कोबड्या पाडायला सुरुवात केली. त्याने तर सर्व लोकांना माझ्यापासून दूर करायला सुरुवात केली जे माझा अहंकार पोसत होते. माझी जुळी बहीण माझी सर्वात मोठी चाहती असल्याचा दावा करते आणि ती आहे. साधारणपणे त्याच काळाच्या दरम्यान मला दुसऱ्या दर्जाचा मानसशास्त्रीय अहवाल मिळाला आणि तो सांगतो व्यसनाधीन स्वभाव प्रोत्साहनाचा असं तुझ्याविषयी म्हटलं गेलं. हो, दुसऱ्या दर्जाचा. ओ बाप, मला उच्च पातळीच्या उत्तेजनाची गरज होती आणि मी फारच असुरक्षित होते दुसऱ्या दर्जापासून. बरं, मला वाटलं माझं चांगलं चाललंय आणि तू सांगितल्याप्रमाणे मी उत्साही आणि लोकांनाही तसंच वाटतं. आणि अचानकपणे त्या सर्व इतर गोष्टी घडल्या आणि माझा पती मला कुठलीच मान्यता द्यायला तयार नव्हता. मग त्याला ठाऊक असो वा नसो, तो कोरडा झाला होता. आणि मला हे पुष्कळ वर्षांपासून व्हायचं आणि मला समजलं की मी नेहमी अशीच आहे, नेहमी गरजू, अवतीभोवती मिसळायला नेहमीच कठीण, कारण मी खूपच गरजू आणि लोकांना संतुष्ट करणारी आहे. जेव्हा माझ्या जुळ्या बहिणीने एक विधान केलं ज्यामुळे हे सर्व काही झालं तेव्हा म्हटलं, माझं वर्तन तू लक्षात घेतलंस का? ती म्हणाली, तुला हे सांगण्याची माझी इच्छा नाही. ती म्हणाली, तुला टीव्हीवर एक भवितव्य आहे. ती म्हणाली, तुला एक पती आहे, एक मूल आहे, एक सुंदर जीवन, एक घर आहे. ती म्हणाली, जर तू पुरेशी चांगली नाही आहेस तर मी कोण आहे? आणि ती म्हणाली की मला एवढं असुरक्षित वाटण्याचं कारण तू आहेस. आपल्या संपूर्ण जीवनात मी नेहमीच पहिली होते, कारण मी स्पर्धक आहे, चपळ, क्रियाशील आणि उत्साही. आणि ती कुठेतरी दूरवर होती, खूप दूरवर. आणि ती म्हणाली, जर तू पुरेशी चांगली नाहीस तरीही तू सर्व काही जिंकतेस, मग मी कोणे? आणि तेव्हा मला समजलं की मी तिला खूपच दुखावलंय. दुखावलेले लोक लोकांना दुखावतात. मी केवळ माझ्या पतीला आणि माझ्या कुटुंबालाच दुखावलं नव्हते तर मी माझ्या जुळ्या बहिणीलाही दुखावलं होतं, जे माझा एक भाग आहे. म्हणून या पुस्तकाची गरज भासली. एक गोष्ट माझ्या लक्षात आली की पुष्कळदा आपण इतरांसारखे होण्याचा प्रयत्न करत असतो पण तेही आपल्यासारखे हो पाहतात. आणि मला वाटतं एक गोष्ट आपण सांगू शकतो की जर आपली मान्यतेची गरज असंतुलित असेल, म्हणजे जर आपण नेहमीच इतरांबरोबर स्वतःची तुलना करत असू आणि आपण त्यांच्यासारखे होण्याचा प्रयत्न करत असू, जसं पुष्कळदा आपल्याला वाटतं की ते जसे असायला हवे आहेत तसे ते नसतातच, कारण पुष्कळ लोक मुखवटे घालतात आणि बनावट व्यक्तिमत्व धारण करतात. मी सुद्धा एका धर्मोपदेशकांच्या पत्नीसारखं होऊ पाहत होते तेव्हा मी हे स्वतः अनुभवलंय. आणि ती माझ्यापेक्षा वेगळी होती, तिचा स्वभाव अगदी गोड हळूवार होता आणि मी अशी होते ती धीट होते अगदी. आणि नंतर मला समजलं की ती माझ्यासारखं होऊ पाहत होती. तिला वाटायचं तिने अधिक धीट आणि उत्साही असायला हवं, पण मग आमच्यात सलोखा नव्हता. हे यामुळे झालं की आमच्यातील कोणीही स्वतःला स्वीकारत नव्हतं. इतर लोकांच्या मान्यतेची गरज इतक्या निकडीने असते आपल्याला,
तुम्ही नातेसंबंधाबाबतीत अगदी जोर देऊन बोलता आणि हे खरोखर कठीण काम आहे जेव्हा आपल्या नातेसंबंधात असलेल्या नवाटकी त्यांनी आपल्याला गुंतवून ठेवावं. हे अगदी खरं आहे, पण अचानकपणे सर्व गोष्टी एका विशिष्ट समय कोसळत गेल्या आणि मग मला हे पुस्तक मिळालं. मला वाटलं या पुस्तकाने मला लगेच उचलावं आणि पूर्णपणे वळवावं, आणि पहिल्यांदाच मी इतक्या खालच्या पातळीवर आणली गेलीये. इतकी वर्ष परिपूर्णतावादी राहिल्यानंतर यश आणि सुबत्ता यांनी मला मूल्याचा खरा अर्थ कधीच कळू दिला नाही. आणि बरोबर, मी उलट दिशेने गेले. मी इतकी खाली गेले की मी विचार केला, दुसरा दर्जा मिळाल्यापासून जर मी याच मार्गात असते तर मला काही आशा नसती. मी तुझी इतकी पुस्तकं वाचली की मला विश्वास वाटतो की देवाची कोणासाठी योजना असू शकते, पण मला वाटत नव्हतं की त्याला हवीशी वाटणारी एवढी मी चांगली आहे. मला ठाऊक होतं तो हे करू शकतो, त्यालाच हे शक्य आहे, पण मला वाटायचं त्याला माझी काय गरज असेल, माझी एवढी पातकं आहेत. आणि या सर्व गोष्टी या पुस्तकाच्या पहिल्या काही भागांमध्ये मी असंही वाचलंय की देव आधीच तुमच्या चुकांविषयी सर्व काही जाणतो, त्यामुळे मला खरोखर वाईट वाटलं की हे लोक केवळ माझ्या सर्व चुका पाहतात, ते नेहमीच त्या चुका पाहत राहतात. मला तर हे माहीतही नव्हतं. बरोबर आहे. आणि मग मला समजलं देव केवळ आत्ताचे सर्व जाणत नाही, तर मी पुढे जे काही करेन तेही जाणतो. जेव्हा तुम्हाला समजतं की तुमच्याकडून होणारे प्रत्येक पाप त्याला ठाऊक आहे आणि जे प्रत्येक पाप तुम्ही कराल तेव्हा हे इतकं स्तंभित करणार आणि तुम्हाला निराश करणार आहे की वाटू लागतं पुढे का जावं. माझा पती विश्वास ठेवू शकत नव्हता तुमच्याजवळ एवढं आहे, तुम्ही इथपर्यंत कसे पोहोचाल. बरोबर आहे. हा निवळ भावनांचा खेळ आहे, हा मनाचा खेळ आहे. आणि पुस्तक वाचताना मला कळलं की देवाने मला आधीच निवडलंय. तू पुस्तकात लिहिलंयस तुम्ही वाईट असतानाही देवाने तुम्हाला निवडलंय, तुम्ही केलेलं सर्व माहीत असतानाही आणि पुढे तुमच्याकडून घडणाऱ्या चुका माहीत असतानाही. वाचन केल्यामुळे आणि अभ्यास केल्यामुळे आपल्या मनाचं नवीकरण होतं. आणि हे महत्वाचं आहे की फक्त एकदाच आपल्या मनाचं नवीकरण न करता आपण कायमचेच आपल्या मनाचं नवीकरण करत राहिलं पाहिजे. आमच्या सोबत राहा, कारण मध्यांतरानंतर आपण पाहणार आहोत की पालक या नात्याने मान्यतेचं व्यसन तुमच्यावर काय प्रभाव पाडेल. स्वागत असो आनंद लुटा प्रत्येक दिवशी जीवनाचा मध्ये. आज आपण मान्यतेच्या व्यसनावर बोलतोय. तुमच्यापैकी पुष्कळांनी माझं नवीन पुस्तक मान्यतेचं व्यसन हे पाहिलं असेल आणि स्वतःशीच म्हटलं असेल मला कसलंच व्यसन नाहीये. पण तुम्ही हे पुस्तक नीट वाचलं तर तुम्हाला कदाचित स्वातंत्र्य मिळेल जसं रिनिया इल्लिगला मिळालं. माझ्या मैत्रिणीने माझ्याशी संपर्क साधला आणि म्हटलं माझ्याकडे जॉयसचं एक नवीन पुस्तक आहे, मान्यतेचं व्यसन हे तिचं नवं प्रकाशित पुस्तक आहे, हे एक चांगलं पुस्तक आहे आणि हे तुला पण आवडेल असं वाटतंय. रिनिया इल्लिगला वाटलंच नव्हतं की मान्यता ही एक समस्या होऊ शकते आणि व्यसन तर नक्कीच नसणार. तिने मला हे पुस्तक दिलं आणि काही दिवस ते तसंच माझ्या काउंटरवर होतं आणि मी त्याच्याकडे बघत राहायचे. मान्यतेचं व्यसन, मान्यतेचं व्यसन. मी विचार केला मला कसलं व्यसन नाही, मला मान्यतेचं व्यसन नाही. पण तेव्हा मी थांबले आणि त्याच्याकडे पाहून मी वाचलं इतरांना संतुष्ट करण्याच्या गरजेवर विजय मिळवा. आणि मी विचार केला हे मी आहे. मला नेहमीच असं वाटायचं की मला उत्तम ते केलं पाहिजे, मी जे काही करते त्याविषयी सर्वांनी आनंदी असलं पाहिजे असं वाटायचं. लहानपणी रिनियाच्या वर्गमैत्रिणी सतत तिची थट्टा करून तिला तुच्छ लेखून तिचा स्वाभिमान दुखवायच्या. तिच्या मोठ्या भावा बहिणींची मान्यता तिने मिळवली की तिला खूप बरं वाटायचं. जस जसे तुम्ही वाढता आणि गोष्टी पुढे येतात तेव्हा तुम्ही तुमच्या जीवनातल्या गोष्टींचं बलिदान करता इतर लोकांच्या मदतीसाठी. आणि हा विचार करून तुम्ही आपल्या गोष्टी बाजूला सारता की इतर लोक जास्त महत्वाचे आहेत. पुस्तक वाचत असताना रिनियाला कळलं की लोकांची मान्यता मिळवण्याचं व्यसन तिला तिच्या मुलांना शिस्त लावण्यात बाधक ठरायला लागलेलं आहे. जेव्हा मी माझ्या मुलांना शिस्त लावायचे किंवा जर ते ऐकत नसायचे तेव्हा मी आवाज चढवायचे आणि सर्व संपल्यावर मला वाटायचं की ठीक आहे, मी आज त्यांच्यासाठी खास जेवण बनवेन किंवा मी आज त्यांच्यासाठी काहीतरी खरेदी करेन आणि त्यांना काहीतरी देईन. आज रिनियाला कळलंय की इतरांना आनंदी करण्याच्या नादात तिने स्वतःची फार मोठी फसवणूक करून घेतलेली आहे. रोजच्या जीवनाचा आनंद घेण्यासाठी तिने स्वतःला वेळच दिलेला नाही. माझ्याजवळ पुष्कळ शब्दांचा साठा नाही, परंतु या पुस्तकाविषयी मला एक गोष्ट आवडली की मी माझ्या हृदयातील भावनांना बाहेर काढण्यात यशस्वी होऊ शकले. रिनियाने मान्यतेचं व्यसन हे पुस्तक वाचलं आणि देवाने तिचा जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला. ज्या संदेशाने तिला इतकं स्वातंत्र्य दिलं तो आहे आम्हा सगळ्यांना असलेली ख्रिस्ताची मान्यता. मला ते आवडलं जेव्हा ती म्हणाली आपण ख्रिस्ताचे नीतिमत्व आहोत आणि आता आपण जगात सहजपणे वावरू शकतो कारण आपण जाणतो की आपण ख्रिस्ताचे नीतिमत्व आहोत. जगाला म्हणायचं आहे की ओ तुम्ही नीतिमान आहात,
हो, येशूने माझ्यासाठी जे केलंय त्यामुळे मी नीतिमान आहे. मी नीतिमान आहे कारण तो माझ्यासाठी गेला. त्याने माझ्यासाठी स्वतःच रक्त सांडलं. तो माझ्यावर प्रेम करतो, तो तुमच्यावरही प्रेम करतो, तो माझ्या बापातही माझ्यावर प्रेम करतो. त्याने आपल्याला ओळखलंय आणि आपल्यासाठी स्वतःच रक्त सांडलं, यासाठी की आपल्याला नीतिमत्व जगता यावं. किती अद्भुत अशी साक्ष आहे. पुन्हा एकदा मला हे पाहायला खूप आवडतं की लोक माझं साहित्य वाचतात जे देवाने मला त्यांच्यासाठीच लिहायला लावलेलं आहे. जी गोष्ट रिनिया म्हणाली ती ही आहे की सगळ्यांची मान्यता मिळवण्यासाठी, इतरांचीच मर्जी सांभाळण्यासाठी आणि इतरांनाच आनंदी ठेवण्यासाठी ती इतकी गुंतून जायची की तिला स्वतःसाठी काही करताच आलं नाही कधीही. एक गोष्ट जी उशिरा का होईना पण माझ्या लक्षात आली ती ही की स्वतःविषयी जे काही वाटतं त्यामुळे पुष्कळसे लोक स्वतःची चांगली काळजी घ्यायला किंवा स्वतःसाठी काही करायला उत्सुक नसतात. त्यांना वाटतं ते कशाच्याही योग्यतेचे नाहीत. अशी व्यक्ती बनू नका जी फक्त इतरांसाठी त्याग करते पण स्वतःच्या गरजांकडे नेहमी दुर्लक्ष करते, इथपर्यंत की तुम्ही एक कडवट व्यक्ती बनता आणि तुम्हाला असं वाटतं की प्रत्येक जण प्रत्येक वेळी तुमचा वापर करतोय पण तुमच्यासाठी काहीच उरत नाही. काही वेळा आपण इतरांची वाईट रीतीने वागतो. आपण त्यांना अशा गोष्टींसाठी दोष देतो ज्या केवळ आपणच सुधारू शकतो. आपण सगळ्यांनी आपल्या मुलांवर प्रेम हे करायलाच हवं. आपल्या मुलांनीही आपल्यावर प्रेम करायला हवं. आपल्याला त्यांची मान्यता अनुभवायची असते पण आपण आपल्या मुलांना मर्यादेत ठेवलं पाहिजे. आपण खात्री केली पाहिजे की आपण पालक आहोत. काही जण आपल्या मुलांची इतकी मैत्री करतात की ते आपल्या मुलांचे पालक कधीच होऊ शकत नाहीत. शेरी बॉयरने काही सीमारेषा आखल्या त्यामुळे तिचं घरकुल शांतताप्रिय झालं. मान्यतेच्या व्यसनाशी मी नेहमी संघर्ष केलाय आणि मला कधीच वाटलं नव्हतं की हे माझ्या मुलांच्या बाबतीत घडेल, पण हे घडलंच. मला त्याच्याशी मैत्री करायची होती. मला वाटायचं की मी त्याला आवडावं आणि हे चिन्ह होतं की मी त्याला देवाच्या भयात वाढवण्याचं प्रशिक्षण देत होते. शेरी बॉयरची मान्यता मिळवण्याची गरज 6व्या दर्जापर्यंत पोहोचली होती. ती म्हणते त्याने कालांतराने तिचं जीवन नियंत्रित केलं. कारण मी मान्यतेच्या व्यसनाशी संघर्ष केल्याने इतरांना जे वाटलं आणि माझ्याविषयी त्यांना जे वाटतं आणि जसं ते मला पाहतात मी त्यांची स्तुती करते. कारण शेरीला वाटलं की आपण आपल्या भावनांमध्ये अडकलो आहोत पण का ते तिला कळलं नाही. लग्न झाल्यानंतर आणि पहिला मुलगा ग्रँटच्या जन्मानंतर हे व्यसन अधिकच वाढलं. जर ग्रँटने तिला प्रतिसाद दिला नाही किंवा तिचं ऐकलं नाही तर तिला लगेच वाटायचं की तिचं कुठेतरी चुकतंय आणि ती ते स्वतःला लावून घ्यायची आणि तिच्या विचारांवर याचा परिणाम व्हायचा. जेव्हा तिने मान्यतेचं व्यसन या पुस्तकाविषयी ऐकलं तिला वाटलं की तिला याची गरज आहे. यामुळे माझे डोळे उघडले आणि मला कळलं की मी कशा प्रकारे माझे जीवन संपवत होते. कारण मी मान्यता मिळवण्यासाठी संघर्ष करत होते. मी बर्बाद झाले होते. इतरांची मान्यता मिळवण्यासाठी किंवा राखण्यासाठी आपण नेहमी आपल्याविषयीच्या देवाच्या योजना हाणून पाडतो. अशा विधानांनी शेरीला दाखवलं की ती स्वतःला आणि तिच्या कुटुंबाला दुखवतीये. माझं जीवन मान्यतेच्या व्यसनामुळे बर्बाद झालं. केवळ आई या नात्यानेच नव्हे तर मैत्रीण आणि पत्नी या नात्यानेही. शेरीची दुसरी मुलगी कॅटलिन हिच्या आगमनामुळे शेरीवरची जबाबदारी दुप्पट वाढली. पण मान्यतेच्या व्यसनावरील जे काही धडे तिने आत्मसात केले त्यामुळे तिचं घर छान शांतीत आहे. त्यामुळे पुष्कळचा ताण आता कमी झालाय. माझे दिवस आता काहीसे बरे आहेत आणि दिवस जेव्हा संपतो तेव्हा मी सामान्य आईपेक्षा जास्त थकलेली नसते. ती जाणते की ग्रँट एक व्यक्ती आहे आणि तो कधी कधी दांडगाई करतो आणि आई या नात्याने तिला हे पटत नाही खरं तर. पण ती जे करते ते जर त्याला आवडत नाही किंवा तिने नाही म्हटलं तो अस्वस्थ होतो तर ते ठीक आहे. तो लहान मुलगा आणि तो अस्वस्थ होणारच. परंतु वस्तुस्थिती हीच आहे की ती आताही आईच आहे आणि त्यानं तिचं ऐकलं पाहिजे. आता 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 यामुळे आमच्या घरात खूपच आनंद आणि शांती आहे. मी मुक्त आहे. तुम्ही त्याचा विरोध केला पाहिजे. ही दैनंदिन प्रक्रिया आहे. पण मला हे आता कळतंय आणि आताच मला समजतंय की मी यातून कसं बाहेर पडावं. शेरी जे म्हणाली ते मला आवडलं की तुम्ही त्याचा विरोध केलाच पाहिजे आणि तुम्ही हे लक्षात ठेवावं असं मला वाटतं. तुम्ही याचा विरोध नक्कीच करणार आहात जर आमच्या मुलाखतीमुळे तुमचे डोळे उघडले असतील किंवा आमच्या काही शिक्षणामुळे किंवा कदाचित माझं पुस्तक तुम्हाला मिळाल्यामुळे, तुम्ही ते वाचल्यामुळे किंवा जेव्हा तुम्हाला ते मिळेल तेव्हा तुम्ही ते वाचणार. तुम्हाला कळेल तुमच्या जीवनातील काही क्षेत्रात बदल हा हवाच आहे पण तुम्हाला यातून बाहेर पडणं भागच आहे. या पुस्तकात खरं तर एक पूर्ण प्रकरणच मागील गोष्टी सोडून देण्याविषयीचं आहे.
पौल म्हणाला, मागील गोष्टींकडे दुर्लक्ष करून मी पुढील गोष्टींकडे लक्ष केंद्रित करतो, म्हणजे सगळं काही सर्वदाच सोपं असणार नाहीये आणि आपल्याला कदाचित आपल्या इच्छाशक्तीचा वापर करावा लागेल. तर मग प्रगती करत राहा, पुढे जा आणि भूतकाळात घडलेल्या गोष्टी सोडून द्या. उदाहरणार्थ मी सांगते की मागे सारा त्या वेदनामय भावना, मागे सारा दोष, दोष आणि लज्जा, मागे सारा राग आणि अक्षमाशीलता, मागे सारा लोकांना आनंदी करण्याची वृत्ती आणि मागे सारा धिक्कार सुद्धा. तुम्ही म्हणाल, मी हे कसं काय करू शकते? जेव्हा तुम्हाला प्रगटीकरण मिळतं, एका क्षेत्रात तुम्हाला समस्या आहे आणि त्यासाठी तुम्ही प्रयत्न करायला लागता, जेव्हा प्रश्न उभे राहतात तेव्हा तुम्ही फार काय अंधारात राहणार नाही. तुम्ही समस्येत आहात हे कळूनही तुम्ही त्याकडे दुर्लक्ष करून ती टाळणार नाही. तुम्हाला पवित्र आत्मा सांगेल की तुम्ही जे योग्य आहे ते निवडलंच पाहिजे. जेव्हा तुम्ही योग्य गोष्टीची निवड कराल तेव्हा तुमच्या दैहिक स्वभावाला हे आवडणार नाही, पण तुमच्या भावनांचा आधार घेऊन तुम्ही जगू नका. जे योग्य आहे तेच तुम्ही करा. मग तुमच्या भावना तुमच्याशी सहमत नसल्या तरीही तुमच्यात इच्छाशक्ती आहे, सामर्थ्यशाली अशी इच्छाशक्ती, आणि जे काही योग्य ते तुम्ही निवडू शकता आणि तरी सुद्धा असमाधानी राहू शकता किंवा असं वाटून घेऊ शकता की जे मला करायचं होतं ते हे नाहीये पण मी ते करणार आहे कारण मी जाणते हे योग्य आहे. चुकीचं वाटत असतानाही बरोबर तेच करणं हेच महत्वाचं आहे आणि हेच शेवटी तुम्हाला पूर्ण स्वातंत्र्याच्या कक्षेत आणेल. चुकीचं वाटत असतानाही बरोबर तेच करण्याची निवड तुम्ही करायलाच हवी. आणि हाच एक शेवटचा विचार मला तुम्हाला द्यायचा आहे की हे पुस्तक वाचताना आणि हा कार्यक्रम पाहताना कदाचित तुमच्या लक्षात येईल की तुमच्या जीवनात असे काही लोक आहेत जे अक्षरशः तुमच्यावर नियंत्रण ठेवतात. या पुस्तकातील एक प्रकरण नियंत्रण शक्ती तोडण्यासंबंधी आहे. एकदा माझ्या लक्षात आलं की कोणी एक व्यक्ती माझ्यावर नियंत्रण ठेवू पाहते आणि मग मी खरोखरच त्या व्यक्तीवर चिडले कारण ती माझ्यावर नियंत्रण ठेवू पाहत होती. पण देवाने मला दाखवलं की त्यांनी जरी माझ्यावर नियंत्रण ठेवण्यात चूक केली असली तरी त्यांना तसं करू देण्याची चूक ही माझीच आहे. मी तुम्हाला प्रोत्साहित करू इच्छिते, तुम्ही फक्त आज नवीन सुरुवात असल्याची घोषणा करा. आता घ्या आनंद प्रत्ये.